मला बरेच जण विचारत होते की तुझी लास्ट म्हणची किंवा लास्ट 14-15 दिवसाची नीटची स्ट्रॅटेजी काय होती, का आम्ही काय करायला पाहिजे शेवटच्या काही दिवसामध्ये. आता 15 दिवस राहिले नीटच्या एक्झामसाठी, तर शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे. तर पर्सनली मी माझं सांगतो, तर मी दोन्ही एक्झाम दिली होती, नीटची पण दिली होती आणि जेईची पण दिली होती. तर माझी जेईची एक्झाम झाली ती 26 जूनला आणि आमचा नीटचा पेपर होता 17 जुलैला. तर 26 जूनला माझा जेईचा पेपर झाला, नीटची तयारी चांगली झालेली होती माझ्या बऱ्यापैकी. त्याच्यानंतर मी माझ्या घरचे म्हणले, आता 2 वर्षात अभ्यास केलेला आहे, घरचे म्हणले मलासुद्धा पर्सनल वाटत होतं शेवटच्या दिवसात आपण करून काय करणार आहे जास्तीत जास्त. त्याच्यामुळे मी तर रिलॅक्स राहायचं ठरवलं होतं. माझा शेड्यूल असायचा 2 दिवसात एक अर्धी मॉक टेस्ट द्यायची, त्या मॉक टेस्टमध्ये आलेले सगळे क्वेश्चन जे आहेत ते रिवाईज करायचे आणि त्या क्वेश्चनच्या आसपासचा जो पोर्शन आहे आपल्या बुकमध्ये दिलेला आहे का, तर क्वेश्चनशी रिलेटेड जे बाकीचे क्वेश्चन आहे ते रिवाईज करायचे आणि जेवढं होईल तेवढं रिलॅक्स राहायचा प्रयत्न करायचा, जास्त नाही ताण घ्यायचा अभ्यासाचा. 2 वर्ष केलेला आहे भरपूर, आता मागच्या 14-15 दिवसात एवढं करून किती अभ्यास करणार आपण. फक्त एवढं राहून द्यायचं की कंटिन्युअसली मॉक टेस्ट द्यायचा, कारण मॉक टेस्टमध्ये तुमचं मोमेंटम बनून राहतं, शेवटी तुम्हाला एक्झामच द्यायची. पुन्हा शेवटच्या टप्प्यात कसं असते असं पण राहतं की म्हणजे काय वाचू, फिजिक्स वाचू का केमिस्ट्री वाचू का बायोलॉजी. बट फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये वाचायचं तर काय वाचायचं, त्यामुळे सगळ्यात सोपा उपाय तुम्ही काय करू शकता, तर मॉक टेस्ट द्यायची, त्या मॉक टेस्टमध्ये आलेले सगळे क्वेश्चन लिहून काढायचे किंवा जे चुकलेत ते समजून घ्यायचे आणि त्या क्वेश्चनशी रिलेटेड आसपासचे क्वेश्चन बघायचे. आस म्हणजे कसं समजा एखादा क्वेश्चन आलेला आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट, मग तो क्वेश्चन तर बघायचाच, पण त्या क्वेश्चनच्या आसपासचं सगळं हे करून घ्यायचं, एनसीईआरटीतलं वाचून घ्यायचं. एखादा क्वेश्चन समजा तुम फोटोसिंथेसिस म्हणून आला आहे, तेच करायचं, फोटोसिंथेसिसला तो क्वेश्चन तर सोडवायचा, तो लक्षात ठेवायचा आणि तुझ्या पोर्शनमधून आलेला आहे ते एक रिवाईज करायचा आणि त्याचा आसपासचा सगळा पोर्शन रिवाईज करायचा. तर डी ब्लॉकवर तुमचा एक करता डी ब्लॉकमधून क्वेश्चन आला आहे KMnO4, मग ते KMnO4च्या सगळ्या रिॲक्शन बघायच्या, त्या रिवाईज करायच्या, त्याच्याशी रिलेटेड ज्या प्रॉपर्टी समजा तिथे ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ती रिवाईज करायची. समजा आल्डिहाईडच्या एखाद्या रिॲक्शनवर क्वेश्चन आला आहे, तो क्वेश्चनच करायचा, पण आल्डिहाईडच्या अजून कोणकोणच्या रिॲक्शन आहेत, त्यांचा यूज काय, ह्या गोष्टी रिवाईज करायच्या. तर क्वेश्चन पेपरमधूनच तुमचा मोस्ट ऑफ द पोर्शन रिवाईज होत आहे, सगळे क्वेश्चन पेपरमध्ये आलेले क्वेश्चन रिवाईज करायचे, त्याचा आसपासचा सगळा कंटेंट रिवाईज. ह्याच्यामुळे एक होतं, तुम्हाला असं गरज पडत नाही नेमकं काय वाचू, कोणचा धडा वाचू. आणि क्वेश्चन पेपर आयडियल क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे, आता तुमचे जे इन्स्टिट्यूट असते ते जे करा, आता आकाश आलन किंवा यांचे क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे शेवटच्या काही दिवसात, आणि होईल तेवढं रिलॅक्स राहायचा प्रयत्न करायचा. कारण 2 वर्ष तर तुम्ही अभ्यास केलेलाच आहे, याच्यापेक्षा जास्त काय करू शकता. आणि शेवटच्या 14-15 दिवसात काय असं वेगळं काय करणार आहे, त्यामुळे होईल तेवढं रिलॅक्स राहायचा प्रयत्न करायचा. तुम्ही जर चांगला अभ्यास केलेला असेल तुम्हाला नक्की नीटमध्ये चांगलेच मार्क पडणार. आणि अजून एक असतं, समजा मॉक टेस्टमध्ये मार्क कमी आले तरी एवढं काही ताण घ्यायचं नाही त्याचा. जनरली समजा तुम्हाला 550 ते 600 मार्क पडत असेल तुमच्या क्लासेसच्या मॉक टेस्टमध्ये, तर तुम्हाला नीटमध्ये 600च्या वरच मार्क पडणार, कारण क्लासेसवाले तरी पेपर जरा अवघड काढतात. अवघड म्हणण्यापेक्षा जरा पेपर हात हाय लेवलचा क्वेश्चन जरा बाहेरचे असतात काही काही. नीटचा जो शेवटचा पेपर होतो ते म्हणजे ॲव्हरेज पेपर असते, सगळ्या मुलांना लक्षात घेऊन काढलेला पेपर असते, त्याच्यामुळं बऱ्यापैकी क्वेश्चन सोपे राहतात. आणि अजून एक, पेपर सोडवताना कधीच पॅनिक व्हायचं नाही, म्हणजे काही क्वेश्चन जर अवघड आले तर कधीच असं पॅनिक व्हायचं नाही, आपलं जे मोमेंटम आहे ते सुटून द्यायचं नाही, पेशन्स ठेवायचा. कधीच सगळा पेपर अवघड नसते, जनरली कोणचा पेपर तुम्ही काढून जरी बघितला त्यात मिनिमम 50% क्वेश्चन सोपे असतात, 50%पेक्षा जास्तच क्वेश्चन सोपे असतात. त्यामुळे अगोदर जे सोपे क्वेश्चन आहेत ते सोडून घ्यायचे, 20 ते 30% क्वेश्चन मिडियम असतात. तुमचा अभ्यास जर बऱ्या लेवलचा आहे म्हणजे मिडियम लेवलचा, तुम्ही 70 ते 80% पेपर सोडू शकतात. आणि 70 ते 80% तुम्ही पेपर सोडला तर त्याच्यात जे तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल त्याच्यात तुम्ही 10-20% अवघड क्वेश्चन सुद्धा सोडून टाकू शकतात. म्हणजे तुम्ही जवळपास 80% पेपर सोडायला, 80% पेपर म्हणजे नीट जवळपास 600 मार्काचा पेपर होतो. 600 मार्क खूप झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर सोडवताना सगळ्यात अगोदर सोपे क्वेश्चन सगळे सोडून घ्यायचे. सोपे क्वेश्चन सोडवल्याने काय होतं, एक तर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम हॉलमध्ये तुमचं प्रेशर रिलीज झालं पाहिजे. जर तुम्ही प्रेशरमध्ये पेपर सोडवला तर तुमच्या अवघड तर चुकणारच, पण तुमचे जे सोपे क्वेश्चन आहेत ते पण चुकतात. आणि तुम्हाला सांगितलं मी 50 ते 60% पेपर सोपा असते, तेवढं क्वेश्चन जर तुम्ही सोडवले 50% म्हणजे 700 ते 360 किंवा 60% म्हणजे 400च्या आसपास मार्क, तुम्हाला अगोदरच कॉन्फिडन्स येतात. अरे 400 मार्काचा पेपर आपण ऑलरेडी सोडवला आहे, त्यात आपल्याला 380-390 मार्क पडत आहेत, म्हणजे तुम्ही एक बर्डनवरून रिलीज होत आहे तुमच्यावरचं. आणि जसं जसं बर्डन रिलीज होईल मग मिडियम सोडून घ्यायचे,
आणि मग मीडियम सोडवले की 70-80% पेपर झालेला असते, 600 आसपास मार्क, मग आपोआप अवघड सुटा जे आपल्याला क्वेश्चन येत नसतात ते सुद्धा सुटायला लागतात. आणि तुम्ही पहिल्यांदाच असं केलं की नाही मी एका लाईननं सगळा पेपर सोडवणार आहे, त्याच्यात काही क्वेश्चन ट्रिकी टाकलेले असते, ते ट्रिकी क्वेश्चन याच्यासाठी असतात की तुमचं मग ते माइंडसेट बिघडण्यासाठी. आणि तुम्ही तेच क्वेश्चन घेऊन बसलात, क्वेश्चन तुमच्याजेणे सॉल्व्ह होत नाही, तुमचा होतोय टाईम वेस्ट. तुमचा टाईम वेस्ट झाला की तुम्ही येतात प्रेशरमध्ये, तुमच्या अवघड चुकले, सोपे चुकले आणि मिडियम चुकले. त्यामुळे असं करा की पेपर सोडवताना तीन चार राऊंड झाली पाहिजे पेपर सोडवताना. पहिल्या राऊंडमध्ये सगळे सोपे सोपे सोडून घ्यायचे, पहिला राऊंड काय आपला 1.5 तासापर्यंत घ्यायचा, पहिल्या राऊंडमध्ये सगळे सोपे सोपे क्वेश्चन झाले पाहिजे. दुसऱ्या राऊंडमध्ये कायचा मिडियम घ्यायचा, त्याला 1 तास द्यायचा, किती झाला 2.5 तास. राहिलेला मग शेवटच्या 8 तासात जे अवघड असतील ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. असं कधीच नाही झालं पाहिजे की एक्झाममध्ये तुमचा कोण सोपा क्वेश्चन राहिला आहे सोडायचा, अवघड राहिला तरी चालेल पण सोपा क्वेश्चन कधीच राहिला नाही पाहिजे. त्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे, तुम्हाला क्वेश्चन पिक करता आले पाहिजे. आणि क्वेश्चन पिक तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल, जेवढे मॉक टेस्ट तुम्ही जास्त सोडले, त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन वाचला की पहिल्या रिडिंगमध्येच कळत आहे क्वेश्चनची लेवल काय आहे, हा इझी लेवलचा आहे का मॉडरेट लेवलचा आहे का हाय लेवलचा आहे, हे कशातून येतं तुमचं मॉक टेस्टमधून. त्याच्यामुळे होईन तेवढा जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. आणि दिलेला मॉक टेस्ट ॲनालाइज करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं, नाही तर नुसती मॉक टेस्ट दिली त्याच्यात आले 400-450 मार्क आले आणि पुन्हा ते बघायचंच नाही म्हणजे का चुकले क्वेश्चन किती चुकले. तुम्ही एखादं जसं लेक्चर कमी केलं तरी चालेल पण मॉक टेस्टचं ॲनालिसिस जास्त करा, आणि तेच शेवटी तुम्हाला एक्झाममध्ये काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आणि तेच सांगेन की मॉक टेस्ट देत राहा आणि शेवटच्या टप्प्यात रिलॅक्स राहा, ताण घेऊ नका, 2 वर्ष अभ्यास केलेला आहे. आणि तुम्हाला जे पण तुमच्या मॉक टेस्टमध्ये क्लासेसच्या येते ना, मी सांगतो माझ्या सगळ्या मेडिकल कॉलेजला भरपूर मुलं येतं, सगळ्याचा एक्सपिरियन्स हाच आहे, 90% मुलांचा एक्सपिरियन्स राहते की त्यांना नीटच्या मेन एक्झाममध्ये त्यांच्या मॉकपेक्षा जास्त स्कोर येतो ना. मी माझ्या मॉक्समध्ये मिनिमम 620-625 आसपास स्कोर करत होतो, मी नीटच्या फायनल एक्झाममध्ये 629 स्कोर केला, मला जास्तच आला स्कोर, कारण नीटचा जो पेपर असते सगळ्याला विचारात घेऊन काढलेला असते, कारण नीटमध्ये ॲव्हरेज स्टुडंट पण असतात, एकदम कमी लेवलचे पण असतात, त्यामुळे सगळ्या टाईपचे क्वेश्चन असतात आणि पेपर बॅलन्स असते नीटचा पेपर, क्लासेसचे पेपर कधी कधी इम्बॅलन्स असू शकतात. चालते, अभ्यास करत राहा, फक्त शेवटच्या टप्प्यात रिलॅक्स राहा, आता अभ्यास कमी करा, थोडं रिलॅक्स जास्त राहा. चालते, बेस्ट ऑफ लक फॉर युअर नीट.